नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना तुमच्या संपूर्ण कुटुंबाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, नवीन वर्ष तुम्हाला सुख शांती समृद्धी आणि बरोबराटीचं जावो. शेअर मार्केटमध्ये उत्तम असा पोर्टफोलिओ आपल्या सगळ्यांचा बनो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि याच्यासाठी माझ्याकडून 31 तारखेला संध्याकाळी मी एक वेबिनारही घेतला होता. तसेच काल संध्याकाळी 5 वाजता मी तुम्हाला एक व्हिडिओ दिला होता 10 स्टॉकच्या लिस्टचा. हे प्रत्येकाने पाहिला पाहिजे, नसेल पाहिला तर आवर्जून पहा. आपण ह्या वर्षातला पहिला पोस्ट मार्केट निफ्टी बँक निफ्टीचा अनालिसिस पाहतोय. याच्यामध्ये चर्चा करूया आज काय झालं. सर्वप्रथम आपण निफ्टी पाहतोय. 18,197 क्लोजिंग आहे. तुम्ही पाहिलं असेल की मागील 3-4 दिवसात 18,200 काही जात नाही येतो क्लोजिंगला. दिवसभर काही करू दे त्याने. आजचं क्लोजिंग त्याने 18,197-18,200 खाली दिले. आणि आज जर तुम्ही ते पाहायला गेला तर आज एक इन्सायडर बार बनवलाय. आणि इन्सायडर बार म्हणलं की तो तुम्हाला दोन्ही साईडला खेळवू शकतो उद्या, ओके, किंवा जोरदार रॅली पण देऊ शकतो. ब्रेक आपल्याला तो दाखवायची शक्यता आहे. मोस्टली जर कंडिशन आपण बघायला गेलं तर इथे बघा, आपल्याला एक 18,000 सपोर्ट लेवल आहे आणि 18,270 ही रेजिस्टन्स लेवल असेल. उद्याचा जर तुम्ही ट्रेड घ्यायचा विचार करताय समजा, तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे 18,200 वरती तुमच्यासाठी बाईंग अपॉर्च्युनिटी होईल. कमीत कमी 50-100 पॉईंट तुम्हाला निफ्टीमध्ये मिळतील. आणि जर तुम्हाला आजचा जो लो आहे, आजचा जो ओपनिंग दिले त्याने, नॉर्मली किती दिले बघा, याच्यामध्ये 18,138, याच्या खाली तुम्हाला 18,060 पर्यंत तो पुन्हा घेऊन जाईल. तर या दोन्ही लक्ष ठेवा. थोडं 15 मिनिटांमध्ये पण आपण चेक करूया. 15 मिनिटांमध्ये आपल्याला काय दिसतंय ह्याच्यामध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. 15 मिनिटांमध्ये पण सेम कंडिशन मला अशी ऑब्झर्व होते. इथे एक गोष्ट आम्ही अशी ऑब्झर्व केली की इथे नॉर्मली एक जी रेजिस्टन्स लाईन होती ती आज ब्रेक केली आहे. म्हणजे थोडा तो अपसाईडला जायचे चान्सेस वाढतात ॲज पर कंडिशननुसार. शेवटी थोडं प्रॉफिट बुकिंग झालंय किंचित असं. तर नॉर्मली मला असं वाटतंय जर तो उद्या 18,300 जाईल तर 18,400 पुन्हा तो टेस्ट करेल, ओके. 18,280 पर्यंत पहिलं टार्गेट राहील त्याचं. त्याच्यावरती तुम्हाला मोठी रॅली मिळेल, ओके. आपण जो प्लॅन करतोय आत्ता ह्या कॅन्डलनुसार, तर नॉर्मली 50-100 पॉईंट म्हणजे इंटरडेला कमीत कमी ऑप्शनमध्ये आपल्याला 10-15 पॉईंट प्रीमियम घेऊन बाहेर पडायचं आहे. जसं आज टेलिग्राममध्ये बँक निफ्टीचा दिला होता, आपण आपले 15-20 पॉईंट घेतले, 25 पॉईंट घेतले, त्यानंतर तो पडला. जाऊ द्या ना, आपले पॉईंट भेटले स्टॉप लॉस ट्रेल करा जे शिकवतो त्याप्रमाणे. त्यासाठी टेलिग्राम जॉईन करा, त्याची लिंक आली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तिथे रोजच्या रोज अपडेट्स तुम्हाला आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. इथे थोडा आता बँक निफ्टीचं आपण चेक करूया. बँक निफ्टीमध्ये काय झालं हे तुम्हाला इथे पाहायला मिळेल, ओके. बँक निफ्टीमध्ये मला असं दिसतंय ॲज अ डेली कॅन्डल्समध्ये तुम्ही गेला तर एक गोष्ट इथे ऑब्झर्व करा, ओके. एक गोष्ट इथे जर तुम्ही ऑब्झर्व केली बँक निफ्टीमध्ये तर इथे पण सेम कंडिशन झाली, ओके. बँक निफ्टीमध्ये इन्सायडर कॅन्डल तयार झालेला आहे त्याच्यामध्ये. आणि ही इन्सायडर कॅन्डल 43,200 आजचं क्लोजिंग आहे बँक निफ्टीचं. याच्या आतमध्ये गेलं म्हणजे तो दोन्ही साईडला टाइमपास केलाय, फुल वर खाली गेलंय, परंतु थोडं बुलिश झाला ही एक समाधानकारक बाब आहे. 15 मिनिटात जाऊन बघूया उद्याचं काय करायचं. उद्या कॉल बसायचंय का पुट साईडला बसायचंय हे तुम्हाला इथे मी सांगायचा प्रयत्न करतो, ओके. तर पहिली गोष्ट इथे लक्षात ठेवा, आजचं जे क्लोजिंग आहे ॲज पर कंडिशननुसार मला असं दिसतंय की ते थोडं बघा, हा पण एक रेजिस्टन्स लेवल होता आणि एक छान सपोर्ट घ्यायचा प्रयत्न करतो, ओके. थोडी लाईन इथे बघा, इथे जर ड्रॉ केली आपण तर छान प्रकारे एक सपोर्ट लेवल याच्यामध्ये दिसेल तुम्हाला, ओके. आता ही सपोर्ट लेवल करून वर जातोय म्हणजे 43,100 खाली जर दिसला सकाळी सकाळी तर तुमच्यासाठी शॉर्ट साईडला पोझिशन ओपन होईल. तो 43,000 आणि 42,800 पर्यंत खाली येऊ शकतो 15 मिनिटाच्या कॅन्डलनुसार, ओके. आता थोडं याला झूम करतो म्हणजे सगळ्यांना व्यवस्थित दिसेल. आणखी थोडं आपण याला झूम करायचं याच्यामध्ये. तर हा कशा प्रकारे दिसेल बघा, थोडे कॅन्डल झूम करू. इंट्राडेचं खेळतोय आपण, कॉल का पुट हे दोन्ही साईडला इथे बघायचं कुठे काय करायचं ट्रेड, ओके. आणि याच्यामध्ये जर पहिली गोष्ट लक्षात ठेवा, जर उद्या तो नॉर्मली पॉझिटिव्ह होतोय तर सगळ्यात आधी तो टॉप टेस्ट करायचा प्रयत्न करेल आणि त्याच्यावर तो नॉर्मली 43,400 पर्यंत जाण्याचं काम असेल त्याचं. म्हणजे उद्याचं ओपनिंग 43,250 वर असेल तर तुम्हाला सकाळी सकाळी तो 150 पॉईंट रॅली दाखवू शकतो, ओके. म्हणजे तुम्हाला ते दोन्ही पॉईंटवर लक्ष ठेवा. तुम्हाला दोन्हीकडे पण मी सांगतोय कुठे काय करायचे. सपोर्ट लाईन ब्रेक केली तर पुट साईडचा विचार करा. जर याच्यामध्ये रेजिस्टन्स लाईन ब्रेक करतोय तो, तर याच्यामध्ये तुम्हाला आणखीन जोरदार 200-300 पॉईंटची रॅली आरामात मिळू शकते. तर त्याच्यावर थोडं फोकस ठेवा, ओके. आता हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्ही साईड आपण पाहिल्या. आता काही स्टॉक्सची चर्चा करूया. काही लेवल्स देईल याच्यामध्ये, हा कुठलाही खरेदी विक्रीचा सल्ला नाही. स्टडी पर्पजसाठी आपण याच्यामध्ये स्टॉक्स देतोय. मी जे लेवल्स देईल, जे पॉईंट देईल, ते नोट डाऊन करायचे. त्याच्यावर भेटला तर बाईंगचा विचार करायचा आहे, त्याच्या खाली दिसला तर सेलिंगचा विचार करायचा आहे, नाही भेटला तर सोडून द्यायचं आहे आपल्याला. मार्केट पॉझिटिव्ह असेल तर बाईंग स्टॉकमध्ये बसा, मार्केट निगेटिव्ह असेल तर सेलिंग स्टॉकमध्ये बसा, ओके. आता याच्यामध्ये बघा, जो पहिला स्टॉक्स आम्ही याच्यामध्ये फाइंड आउट झाला आपल्याला, तो ITI लिमिटेड. नाव लक्षात ठेवा,
आयटीआय लिमिटेड स्टॉक आहे हा, याच्यामध्ये जर बघितलं तर थोडा रिव्हर्सल घेताना दिसतोय. उद्या जर तो 107 वर गेला तर नॉर्मली इंट्राडे मध्ये आपल्याला 110 पर्यंत तो घेऊन जाऊ शकतो. उद्याच्या दिवसासाठी याच्यावर लक्ष ठेवा. 108 आणि 110 असं टप्प्याटप्प्याने जाईल. 107 वर जायला ओपन होणं गरजेचं आहे किंवा 107 वर तुमच्यासाठी ओपन स्पेस त्याच्यामध्ये दिसेल. नाव आहे आयटीआय लिमिटेड. याच्यानंतर 2 स्टॉक आहे मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड. मदरसन सुमिझू सामवर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड हे याचं नाव आहे याच्यामध्ये. इथे पण जर आम्हाला असं दिसायला दिसतंय की याच्यामध्ये थोडा ब्रेकआउट करताना दिसतोय तो. ओके, इथे जर तुम्ही पाहिला तर एक रेजिस्टन्स लाईन तो ब्रेक करतोय. 76 वर तुम्हाला तो 80 पर्यंत घेऊन जाऊ शकतो. ओके, छोटा स्टॉक आहे, स्वस्त आहे. मोस्टली बऱ्याच लोकांना स्वस्तात मस्त पाहिजे असतं तर लक्ष ठेवा उद्या 76 वर 80 पर्यंत 78-80 असं टप्प्याटप्प्याने घेऊन जाईल. इन केस मार्केटचा ट्रेंड उद्या निगेटिव्ह राहतोय तर ह्या 2 स्टॉक्सवर तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवायचे. पहिला जो असेल तो इपका लॅबोरेटरीज, नाव लक्षात ठेवा, IPCA इपका लॅबोरेटरीज. तर इपका मध्ये आम्हाला असं दिसतंय की जोरदार हा डाऊन ट्रेंड मध्ये जाण्याची तयारी दिसतोय आताच्या कंडिशन नुसार इथे. ओके, हे बघा सगळ्यांना, थोडं इथे बघितलं तर सपोर्ट लाईन हा ब्रेक करताना दिसतोय. 836 क्लोजिंग आहे, 834 खाली 800 पर्यंत तो जोरदार पडू शकतो. जोरदार डाऊनफॉल याच्यामध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये पाहायला मिळेल. अगदी स्विंगचाही विचार करायला हरकत नाही याच्यामध्ये, की 1-2 दिवसाची रॅली नाही, मोठी रॅली याच्यामध्ये पाहायला मिळू शकते. डाऊन साईडला 834 खाली तुम्हाला तो 820-825 असं टप्प्याटप्प्याने घेऊन जाईल. एका दिवसामध्ये नाहीये. ओके, याच्यानंतर 4 महत्वाची जी स्क्रिप्ट आहे मिंडा कॉर्पोरेशन लिमिटेड. नाव पुन्हा घेतोय, बऱ्याच जणांना नावं लक्षात येत नाहीत. मिंडा कॉर्पोरेशन लिमिटेड मित्रांनो हे नाव याचं. मिंडामध्ये पण सेम कंडिशन आम्हाला दिसते की तो लोअर साईडला जायची शक्यता आहे. त्याच्यामध्ये 203 जर त्याने सपोर्ट ब्रेक केला तर 200 आणि याच्या खाली पुन्हा 5-10% तो जाऊ शकतो. तर लक्ष राहू द्या याच्यामध्ये, कारण याच्यामध्ये महत्वाची गोष्ट काय आहे तर याने सपोर्ट लाईन ब्रेक केलेली याच्यामधून. ओके, तर थोडं लक्ष राहू द्या, हा डाऊन साईडला पडायची शक्यता आहे. मार्केट निगेटिव्ह असेल याचा विचार करू शकता. आशा करतो व्हिडिओमधून मी तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी समजतील असं द्यायचा प्रयत्न करतोय. कालचा व्हिडिओ पाहिला असेल तर खाली येस अशी कमेंट करा, आणि ज्यांनी पाहिला नाही त्यांनी पाहायचं आहे कंपल्सरी, कारण खूप सारे इनपुट्स तुमच्यासाठी देतोय मित्रांनो, तुम्हाला काहीतरी वेगळा पोर्टफोलिओ बनवता यावं म्हणून. आशा करतो व्हिडिओ आवडलेच, लाईक आणि सबस्क्राईब करा विसरू नका. थांबूया इथे, पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी 6 नवीन पोस्ट मार्केट रिपोर्टसह. धन्यवाद.